फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री. होम मिनिस्ट्रीचं फेलियर आहे. जर एखाद्या आमदारच्या खुणावरच, शेवटी लोकप्रतिनिधी पण माणूसच आहे ना, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची, तुमची, माझी, ह्यांची, ताईंची, राखीताईंची सुरक्षिततेची जबाबदारी कोण आहे? मायबाप सरकार म्हणतात ना, कुणाकडे? होम मिनिस्ट्री. तर गृह मंत्रालय काय करतंय? आता लोक मला म्हणतात, सुप्रियाताई जेव्हा बालिश आहेत, सारखं मागतात रेझिग्नेशन देवेंद्र फडणवीसांचं. मी का मागते रेझिग्नेशन? मी माझ्यासाठी, माझ्या स्वार्थासाठी नाही मागत. आता एखाद्या सिटिंग आमदाराचं घर जाळलं, याला जबाबदार गृहमंत्री नाही? आता तुम्ही म्हणताय, तुम्हीच मला बातमी देताय की एका आमदारावर दगडफेक झाली, खासदारावर, त्याच्या भाजपाच्या खासदारावर, याला कोण जबाबदार? गृहमंत्र्याचं फेलियर नाही? एखाद्या महिलेवर बलात्कार होतो तेव्हा यंत्रणा काय होते? जालन्याला जेव्हा लाठीमार होते, इंटेलिजन्स फेलियर नाही? या सगळ्या क्रमांमध्ये तुम्ही बघत असाल हे कुणाचं फेलियर आहे, तर हे गृहमंत्रालयाचं फेलियर. आणि त्याचे बॉस कोण आहेत? गृहमंत्री. नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या विचाराच्या आमदार खासदारावर जर दगडफेक होते, इज अ कम्प्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट. या सरकारवर तुम्ही बघा, तिथले बसलेले सरकारमधल्याच लोकांवर दगडफेक होते, म्हणजे लोकांच्या मनात काय वेदना आहेत याचा मोजमापन थोडंसं या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलं पाहिजे.